हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात बघा आपण किती सुंदर हे वॉलफ्रेम किंवा वॉलपीस करणार आहे. शोपीस आहे, साधं बर्ड हाऊस. तर हे इतकं सुंदर बर्ड हाऊस करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. बघा हे किती सुंदर दिसत आहे आपलं बर्ड हाऊस. ते हे तुम्ही रुखवत आयटम म्हणून करू शकता, आपल्या घराच्या डेकोरेशन साठी सुद्धा करू शकता. साधारण 2 फूट उंच आहे हे आणि खूप सुंदर दिसत आहे. यातले बहुतेक से भाग तर आपण केलेलेच आहे, कारण क्रोशाचे पक्षी आपण आधीच केलेले आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्याजवळ आहेच. फुलं हे पफचे जे लावले आहेत हे सुद्धा आपण केलेले, याचाही वेगळा व्हिडिओ आहे. आणि हे जे हिरवं आपण झाडाची फांदी सारखं दिसत आहे ते आपण एका मेहरपीत केलं होतं. आपण अनेक अशा ताटाभोवतालच्या मेहरपी केल्या आहेत, त्यातल्याच एका मेहरपीतली ही फांदी आहे. तर ते सुद्धा आपल्याला माहितच आहे कसं करायचं ते. त्यामुळे फक्त हे घर कसं करायचं आणि ही गोंडा रिंग वगैरे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आणि मग त्या असेंबल कशा करायच्या हे फक्त आपल्याला बघायचं आहे. मला असं वाटतं तुम्हाला हे फारच आवडेल करायला, तर नक्की आपण करू हे सगळ्यांनी आणि बघू कसं करायचं ते. अतिशय सोपं आहे. चला तर मित्रांनो, आपण हे बर्ड हाऊस करायला सुरुवात करू. मित्रांनो, आपण जे पक्ष्याच्या घरट्याचं शोपीस बनवलं ना, त्यापैकी घरटं बनवण्यासाठी आपण हे 2 रंग घेतले आहेत, जे साधारण गवताच्या काड्यांच्या जवळपास येतील असे 2 रंग घेतले आहेत आपण. आणि एक कार्डबोर्ड लागणार आहे आपल्याला. साधारण जो मी घेतलेला आहे तो 10 इंच. आपण लग्नपत्रिका ज्या असतात तुम्ही इकडनं बघू शकता, ही चक्क लग्नपत्रिका आहे एक. तर लग्नपत्रिका ज्या असतात जुन्या कामातून गेलेल्या, त्याचीच एक बाजू कोरी असते, तर त्याची घेतली आहे मी. 10 इंच हे लांब आहे आणि रुंदीला आहे 5 इंच जवळपास. तर असं 10 बाय 5 मी कापून घेतला आहे. त्यापैकी लग्नपत्रिका अजून थोडी मोठी होती, इकडचा भाग थोडासा कापला आहे. आता आपली आयडिया काय आहे की आपण हे असं गोल करणार आहे आणि असा गोल बनवणार आहे, त्यावर असं डोमच्या आकाराचं किंवा शंकूच्या आकाराचं किंवा कोनच्या आकाराचं असं वरती छत करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आधी हे दार जे साधारण अंदाजे करायचं आहे ते असं इतकं आपल्याला दार करायचं आहे, कारण त्यात एक पक्षी ठेवायचा आहे आपल्याला म्हणून. तर आता हे कार्डबोर्ड असा तयार केला आपण की त्यानंतर आपण हे जे केलेलं आहे तर हे कसं केलंय हे काही मी सांगणार नाही आहे, कारण तुम्हाला जर आठवत असेल तर आपण झाड आणि झाडाचा पार हे जेव्हा बनवायला शिकलो तेव्हा ते पार बनवताना हेच सेम डिझाईन आपण वापरलं होतं. इव्हन कलर सुद्धा हेच 2 होते. तर मग सुरुवात कशी कराल तुम्ही? तुमचा जो कोणता कार्डबोर्ड असेल, थोडा लहान मोठाही असू शकतो याहून, तर पहिले या डार्क कलरनी आपण आधी चेंज करू. आणि किती चेंज करायचं तर या कार्डबोर्डच्या लांबी एवढ्या. मला करावे लागले 41 चेन, तर 41 चेन केल्या मी या कार्डबोर्डच्या लांबी एवढ्या. आणि मग ही विंड कशी आहे तुम्हाला माहित आहे, तर ती काही मी परत सांगत नाही. एक रो पूर्ण सिंगल क्रोशेचा करून घेतलाय डार्क रंगानी. मग नंतरचे 2 रो, एक या फिक्का जो रंग आहे हा, यांनी 2 रो पुन्हा काय कसे करून घेतले सिंगल क्रोशेचेच. राईट साईडनी सुरुवात करायची फिक्क्याही रंगाला आणि पाठीमागे रॉंग साइड करायची. नंतर कथ्था डार्क रंग लावून राईट साईडला येईल असा. तो कथ्था रंग आपल्याला दर ओळीनंतर कापावा लागतो, कारण की आपल्याला राईट साईडलाच नेहमी जॉईन करावा लागतो. मग राईट साईडला जॉईन करून असे एक टाका केला, एक हा खाली केला, लांब सिंगल क्रोशे म्हणून आपण याला हवं तर. मग 3 टाके परत सिंगल क्रोशे, चौथा पुन्हा खाली, अशा पद्धतीने हे विटांसारखं डिझाईन केलं आपण. आणि मग पुढच्या 3 ओळीत अशाच 2 ओळी सिंगल क्रोशेच्या फिक्क्या रंगानी. आणि मग डार्क रंगाची वेळ आली की या 3 मधले जे टाके सोडले आहेत आपण त्याच्या करेक्ट मधल्या टाक्यात, म्हणजे या 3 पैकी या मधल्या टाक्यात लांब टाका काढायचा. आणि अशा पद्धतीने आपण 41 टाके घातले मी, त्याचं एवढं करून घेतली ही खालची पट्टी. त्यानंतर काय केलं मी की हे दारासाठी आपल्याला आता रिकामं ठेवायचं आहे. असं पूर्ण गच्च करेक्ट केलं तर दार काय नंतर कापता येणार आपल्याला यातून, तर त्यामुळे आपण हा पार्ट मी नंतर कापून घेणार आहे कार्डबोर्डचा. त्यामुळे आपण याचे 2-3 भाग केले. 15 टाके या बाजूला, 15 टाके या बाजूला, 30 झाले, 41 होते, म्हणजे हे मध्ये 11 टाके आपले सोडले आपण. मग काय केलं, पुढच्या 4 सुया झाल्यावर 5व्या सुईपासून फक्त हे 15 टाके विणले. फक्त 15 टाके डिझाईन तेच
जे आपण करत आलेलो आहे तेच, तर फक्त 15 टक्के कुठपर्यंत विणले तर ही साधारण दाराची वरची बाजू येईस्तोवर हा डार्क कथा रंग आलाय आपला। आता इथे डार्क कथा रंग आल्यावर आता आपल्याला ही गॅप भरून आता हे असंच ठेवावं लागेल आणि इकडची बाजू पूर्ण करून घ्यावी लागेल इथपर्यंत। हे दोन फिक्क्या रंगाचे रो आहेत ना तिथपर्यंत, तर मी आता इथे दोरा जोडते। आपल्याला हा दोरा जोडायचा आहे फिक्क्या रंगाचा, इथून कापून घेऊ आपण याला, किंवा दुसरा गुंडा असेल तर दुसरा गुंडा घ्या आणि तो दुसऱ्या बाजूला जोडा। आता मी हे स्टेपलर काढून घेते, मी इकडे मोजून 15 टाके ठेवलेले आहेत, तर स्टेपलर काढू आपण आता आणि या ठिकाणी जिथे स्टेपलर लावलं होतं इथे हा फिक्क्या रंगाचा दोरा जोडून घेऊ। आणि हा जोडला की आता पुढची पाळी काय आहे, तर दोन सिंगल क्रोशेच्या ओळी करायच्या आपल्याला। पहिला सिंगल क्रोशे झाला आपला, आता हे 15 सिंगल क्रोशे करून घ्यायचे, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे। आणि असे झाले की पलटवून परत हे 15 टाके करायचे आणि मग ब्राऊन कलर जोडून याच्या मध्ये मध्ये लॉंग टाके काढायचे। तर एवढा हा पार्ट जितके याचे केले आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, तर 6 थर आहेत हे, 6 लेवल्स विटांसारख्या, तर तेवढे याचं करून घ्या। आणि नंतर काय करायचं, शेवटचा रो म्हणजे शेवटची पट्टी ही खाली पण तशीच करायची आहे, तर ते मी तुम्हाला नंतर सांगते। हा तर मित्रांनो आपले पहा ही दुसरी बाजू 6 पट्टे करून झाले आहेत, जसे इकडे होते तसे फिक्क्या रंगापर्यंत आणून मी थांबवलेला आहे। आता आपण काय करणार आहे, 6 झाल्यावर इकडे ब्राऊन कलरची सुरुवात केलेली होती आपण, तर ती आपल्याला मधला गॅप आता भरून काढायची आहे। तर ही एक चेन राहिलेली उसवल्या गेली माझी, ती करते मी आधी एक सिंगल क्रोशे। तर हे 15 झाले पूर्ण। आता 15, 15, 30 आणि मध्ये 11 आहेत जसं तुम्हाला माहित आहे, तर आपण काय करू आता की 11 चेन्स करू इथे मध्ये आणि मग पुढचा पार्ट त्याला जोडू। तर 11 साखळ्या करा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, बरोबर जेवढे टाके मधले होते तेवढे आपण साखळ्या केल्या 11। आणि आता याला आपण जोडून देऊ। हे फिका कलर जो आहे इथे तोही खरं कापून घेतला तरी चालणार आहे, कारण की तो आपल्याला आता इकडे जोडावा लागेल। या 11 साखळ्या केल्या पहामध्ये, आणि आता हे पुढचा पार्ट जसं मुकेखांब घालतो तसे इथेही मुकेखांब घालायचे 15 टाक्यांवर। 1 जाता हा दोराही हाईड करा शक्य तितका, 2, 3, 4 तर ही ओळ पूर्ण करा अशी। सॉरी आपल्याला इथे 3 झाल्यावर लॉंग सिंगल क्रोशे करायचा होता, 3 झाले आता हा पुढचा लांब करायचा आहे म्हणून इथे सुई घातली, चौथा तसा नव्हता करायचा साधा, इथे सुई घालून आपण हा लांब सिंगल क्रोशे केला। पुन्हा 3 सिंगल क्रोशे, 1, 2 आणि 3 आणि पुढचा परत लांब, तर हा इथे लांब सिंगल क्रोशे करा। परत 3, 1, 2 आणि 3 3 सिंगल क्रोशे केले आणि पुढचा परत लांब सिंगल क्रोशे। आणि शेवटचे 3 परत सिंगल क्रोशे साधे, 1, 2 आणि 3 आणि हा दोरा इथे कापून टाका। जसं तुम्हाला माहित आहे की डार्क कलर आपल्याला दरच वेळेस एक ओळ झाली की तो कापून घ्यावा लागतो तिथे, कारण पुढचा परत तिथे करायचाच नसतो। तर हे असंच तयार झालं आपलं। आता आपल्याला हा फिक्का कलर पुन्हा इथे जोडायचा आहे आणि 2 ओळी मुक्या खांबाच्या करायच्या आहे, तर तेवढे मी करून घेते। हा कलर इथे जोडते आणि 2 ओळी मुक्या खांबाच्या करून घ्यायच्या आणि प्रत्येक वेळेस टाके मोजा। आता किती टाके आले पाहिजे, 41 टाके आले पाहिजे परत पहिलेसारखे जसे वर होते तसे। तर मी दोरा याला जोडून हे 15 टाके केल्यावर तुम्हाला दाखवते।
15 सिंगल क्रश करून झालेले आहेत माझे इथे. आता आपले हे 11 ज्या चेन्स केल्या होत्या त्या 11 चेनवर 11 सिंगल क्रश करायचे. प्रत्येक चेनमध्ये एक एक अशी चेन फोडून त्याच्यात करायचं आहे, मध्ये नाही करायचे असे. त्यामुळे हा 1, 2, 3 असे 11 सिंगल क्रोश करून घ्या. हे 11 सिंगल क्रोश करून झाले माझे. पहा कथ्या रंगावर दिसतात आहे तुम्हाला हे 11 टाके. हे 11 सिंगल क्रोश आपण केले कथ्या चेन जे घातल्या होत्या त्यावर. आता हे शेवटचे 15 टाके आहेत याच्यावरही सिंगल क्रोश करा. म्हणजे 15, 15, 30 आणि मधल्या 11 असे बरोबर 41 नी सुरुवात केली होती आपण, तसे 41 टाके आपले परत आले. तर एवढेच एक रो आणखीन आपल्याला मुक्या खांबाचा करावा लागेल. आणि मग शेवटचा रो डार्क कलरचा, जसा इथे खाली शेवटचा डार्क आहे, इथे जसा शेवटचा डार्क आहे खाली तसाच वर सुद्धा डार्क येईल. म्हणजे आता दोन ओळी करायच्या आहे तुम्हाला, एक ओळ पूर्ण मुक्या खांबाची याच रंगानी आणि दुसरी ओळ डार्क ब्राऊननी, अशी नेहमी सारखीच तीनाच्या मध्ये एक एक लॉंग स्टिच करत. तर एवढा भाग पूर्ण करा, मग छत कसं करायचं त्याचं कोणच्या आकाराचं ते मी तुम्हाला नंतर दाखवते. मित्रांनो माझं हे या मापाचं बरोबर झालंय. मित्रांनो बघा या पुठ्याच्या मापाचं करून घेतलं आपण, तर पुठा आपण थोडा कमी जास्त करू शकतो किंवा एखादी ओळ आणखीन इथे डार्क ब्राऊन सुद्धा करू शकतो. आता आपल्याला काय करायचंय, हे जे दार म्हणून आपण केलेलं आहे तर या दारासाठी आपण थोडीशी बॉर्डर करू आतून या डार्क कथ्या रंगानी आणि हाफ डबल क्रोशेची म्हणजे अर्ध्या खांबाची बॉर्डर करून घेऊ. तर ती बॉर्डर करताना आपल्याला फक्त वरचा भाग जो आहे हा, तर इथे थोडासा असा गोलाकार देण्यासाठी काय करावं लागेल ते बघा. सुरुवात करू आपण कुठल्याही टाक्याशी हा रंगजोडा डार्क कथ्या खालीच जोडू आपण. आणि मी इथून इथपर्यंत 2 टाके उरेपर्यंत हाफ डबल क्रोश करत आणते. हा मी इथे आता असा खालच्या भागाशी दोरा जोडून घेतलाय. आता 2 चेन करते मी आणि प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोश. कॉर्नर आला की तुम्हाला दाखवते. तर एक चेन आधी केली होती, ही दुसरी चेन केली आपण. आणि आता इथे प्रत्येक टाक्यात म्हणजे या टाक्यात सुद्धा हाफ डबल क्रोश, दोऱ्याचा वेढा घेऊन 8 टाकले टाक्यात, 3 टाके झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला, परत दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, खांबासारखं 3 टाके होतात, 3 1 केला. आता असे आपण प्रत्येक टाक्यामध्ये एक एक अर्धा खांब किंवा हाफ डबल क्रोशे करणार आहे. हा आता हा कॉर्नर आलाय, तर कॉर्नर आल्यावर काय करायचं, इकडचे एक टाका सोडायचा आणि इकडे असे टाके नाहीये मोजून, पण इकडची एक जागा सोडायची टाक्याची आणि मग आपण पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे करायचा. म्हणजे असा चौकोनी आकार येईल त्याचा. बघा असा चौकोनी येईल आकार बरोबर. आता परत पुढच्या प्रत्येक टाक्यात तर नाही, टाके नाही आहे इथे, पण साधारण असा मध्य आपल्याला थोड्या थोड्या अंतराने हा उभा भाग जो आहे दरवाज्याचा, हा उभा याच्यात साधारण 10 ते 12 टाके काढता येतील आपल्याला. म्हणजे 10 ते 12 टाके घेता येतील. तर दोऱ्याचा वेढा घेऊन यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि 3 1 केला. परत तसंच अंदाजे थोड्या थोड्या अंतरावर काढायचं. तर साधारण 10 टाके तुमचे होतील 10 ते 12 दरम्यान. आणि शेवटचे 2 टाके उरेपर्यंत करा, शेवटचे 2 टाके काही करू नका. माझे हे 9 खांब झाले आहेत करून. एक आणखीन करते मी, सॉरी खांबने अर्धे खांब, 10 10 केला आपण, 10 अर्धे खांब केले मी. आता हा कॉर्नरचं थोडं अंतर सुटलंय, आणखीन 2 टाके मावतील एवढं, पण तिथे आपण टाका नाही घेणार. आता आपण काय करणार आहे, या एकदम एक्झॅक्टली कॉर्नरला म्हणजे टोक जे आहे इथलं तिथे आपण 4 डबल क्रोशे म्हणजे खांब साधे आपले जसे असतात ते 4 खांब करणार आहे. 1
दोन तीन आणि चार, चार खांब केले आपण फक्त एकाच टाक्यात, त्या कोपऱ्यावरच्या एका टाक्यात चार खांब केले. आणि आता एवढं जेवढी खांबाची लांबी आहे उंची आहे तेवढी जागा सोडून द्यायची आणि त्याच्या पुढे प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक खांब करायचा. म्हणजे जसे दोन टाके आपण इकडनं सोडले होते पहा त्याच्यावर आपण काहीच केलं नव्हतं, तसेच इकडे पण दोन टाके खांबाचं अंतर एवढं सोडून द्यायचं आणि मग प्रत्येक टाक्यात एक एक खांब करा. आता परत असंच इथपर्यंत आलं की हे दोन टाके सोडून द्या, हा कॉर्नरचा आहे त्याच्या आधीची दोन सोडा, म्हणजे इथपर्यंतच करा आणि इथपर्यंत आल्यावर या कॉर्नरच्या टाक्यामध्ये चार खांब घाला. परत इकडे दोन टाक्याची जागा सोडून पुढच्या टाक्यापासून खांब घाला. तर असे अर्धे खांब घालून आणि कॉर्नरला या चार खांब घालून हे पूर्ण बॉर्डर पूर्ण करा. हा आणि मित्रांनो, तुम्हाला हे तर माहितच आहे की हे मध्ये आडवे किती टाके होते, अकरा. तर त्यापैकी दोन आपण इकडे सोडले, दोन इकडे सोडायचे आहेत, म्हणजे सातच फक्त अर्धे खांब करावे लागतील आपल्याला इथे. तर माझे सात खांब करून झाले अर्धे, नंतर आता ही जागा सोडून द्यायची आणि कॉर्नरला एकदम चार खांब घालायचे कॉर्नरच्या एकाच टाक्यात. तर एक त्याच टाक्यात दुसरा, एकाच टाक्यात चार खांब घाला, तीन आणि चार. त्यानंतर या खांबाच्या उंची एवढी जागा सोडून द्या, म्हणजे साधारण इतकी सोडावं लागेल. ह्या कथा जो पार्ट आहे ना, इथे आता पुढचा एकदम करावा लागेल त्याच्यानंतर. तर इथे आपण पुढचा खांब, पुढचा अर्धा खांब करू कथ्यानंतर. आणि इकडे दहा वगैरे येतील आपले, तर दहा खांब करून घ्या असे अर्धे खांब. तर एक झाला हा, हा दुसरा, तीन, चार. आणि इकडे एकच सोडायचा आहे आपण. तर मगाशी जसे वरच्या कॉर्नरला दोन दोन सोडले, तसे इथे दोन नाही फक्त एक टाका सोडायचा आहे आणि मग तो कॉर्नर करायचा, म्हणजे कॉर्नर स्किपच करायचा आहे आणि पुढचा परत टाका घ्यायचा एक टाका सोडून. इथपर्यंत आली मी पाहे, एक टाका सोडून थांबायचं, म्हणजे आपण इथे आणखीन घालू एक हाफ डबल क्रोशे. किती झाले बघू आपले, तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ, अजून एक घालू शकतो आपण दहा, कारण त्या बाजूला दहा घातले होते ना आपण. तर दहा हाफ डबल क्रोशे झाले. आता एक जागा आहे अजून हाफ डबल क्रोशेची, तर ती सोडून द्यायची. इकडची पण एक सोडायची आणि एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात एकदम अर्धा खांब करायचा, म्हणजे हे बरोबर कॉर्नर त्याचा भिडून जातो एकमेकांना. आता परत या प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे करा आणि इथे आलं की क्लोज करा स्लिप स्टिच घालून, म्हणजे आपली बॉर्डर पूर्ण झाली. बघा मित्रांनो, आपला छानसा असा गोलाकार आलाय दारांना, इथे दाराला दिसतोय ना. तर आता हा असं दाराची बॉर्डर पूर्ण झाली. हा दोरा कापून घ्या, इथे बाइंड ऑफ करा. आणि आता आपल्याला काय करायचं, हे असं फोल्ड करायचं. त्याच्या आधी हे दाराचा भाग कापून घेऊ आपण आणि टॅपेस्ट्री नीडलनी हे फक्त दोन भाग एकमेकांना शिवून घ्यायचे टॅपेस्ट्री नीडलनी. त्याच्या आधी फक्त काय कराल, हे दाराचा भाग तेवढा कापून घ्या. टॅपेस्ट्री नीडल घालून घेतली आहे पामी आणि हा जो बेसिक रंग होता आपला तोच घेतलेला आहे. आणि आता सरळ उलट्यावर उलटी बाजू ठेवायची, ही सरळ बाजू समोर घ्यायची शिवताना, म्हणजे मग आपले हे कॉर्नर बरोबर कथ्याशी कथ्थी लाईन बरोबर जोडल्या जाईल. तर अशी सरळ बाजू समोर घ्या आणि हे दोन्ही भाग या टॅपेस्ट्री नीडलनी साध्या आधी शिवून घ्या. आणि एकदा शिवून झालं की मग तो पृष्ठ आपल्याला त्याच्या आतमध्ये बरोबर गोल करून असा घालता येईल. तर आधी आपण हे टॅपेस्ट्री नीडलनी शिवून घेऊ. आपलं हे पूर्ण टॅपेस्ट्री नीडलनी शिवून झालेलं आहे बघा. आता आपण काय करायचं, हा रंग आतमधून हे प्लेन दिसलं पाहिजे, त्यामुळे असं फोल्ड करावं लागेल तुम्हाला. तर असं फोल्ड करा आणि याच्यात आपण दार बरोबर ज्या डायरेक्शननी आहे त्यानुसार ते इन्सर्ट करू, म्हणजे घालून घेऊ आतमध्ये. आणि तुम्हाला थोडा जाड मिळाला पुठ्ठा तर अजून चांगलं होईल. मी दुसरा शोधते जरा जाड मिळाला तर, जाड याच्यात घेतले आणि घातलं तर अजून स्टिफ राहील ते आणि भीती नाही राहणार तुम्हाला ते परत पुठ्ठा खराब, जसा हा माझा पुठ्ठा थोडा खराब झाला होता. तर असं आपलं हे दार. आणि थोडं आपण आता काय करू, फेविकॉलनी फेब्रिक फेविकॉल जे असतं त्यांनी थोडं इथे चिकटवून घेऊ की जिथे आपल्याला
हे आहे बा थोडी शेप बिघडण्याची भीती आहे, तिथे आपण त्याला चिकटवूनच घेऊ फेविकॉलनी, म्हणजे तो बरोबर शेप चांगला राहील. हे असं फेविकॉलनी घट्ट चिपकून घ्या, कारण हे ताणलं जाईल आपल्या लोकरीचं, तर ते ताणलं जाईल या हिशोबाने ठेवून असं पूर्ण आपण त्याला फेविकॉलनी चिकटवून देऊ. आता हे झाल्यावर आपल्याला याच्या खाली असं एक गोल करायचा आहे, तर आपण हे माप असं काढून घेऊ, दुसऱ्या याच्यावर ठेवून असं ठेवून माप काढून घ्या. बरोबर हे मी साधारण अंदाजे माप काढलंय, आणि त्या मापाचा आपल्याला क्रोशाचा एक गोल करायचा आहे साधा. आता गोल कसा करायचा हे तर खूपच माहिती आहे आपल्याला, खूप आपण आतापर्यंत केलेले आहे, तर आपण सुरुवात करू त्याला. आता असा एवढा गोल करण्यासाठी आपण मॅजिक लूप मध्ये 16 डबल क्रोशे करू. तर आधी 3 चेन, पहिला डबल क्रोशे म्हणजे नेहमी 3 चेन, तर मॅजिक लूप मध्ये मी 3 चेन आणि 15 डबल क्रोशे करून घेते. 1, 2, 3 आणि यात 15 डबल क्रोशे करा. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, पहा, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके आहेत, 3 × 2, 2 × 1 हे 2 खांब झाले. आता 15 खांब आणि 3 चेन मिळून 16 टाके होतील. 15 डबल क्रोशे आपले झालेले आहेत आणि 3 चेन मिळून 16 टाके झाले. तर आपण हातही मधला दोरा ओढून घेऊ, मॅजिक लूप बंद केलं आणि त्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून दिलं. तर असा छान एक गोल तयार झाला आपला. आता आपण काय करू, परत 3 चेन आणि प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल क्रोशे. तर पहिल्या 3 चेन करू आपण, पहिला डबल क्रोशे म्हणजे, आणि याच टाक्यात इथेच 1 डबल क्रोशे करू, म्हणजे 2 झाले इथे. आता पुढच्या टाक्यात पुन्हा 2, 1 डबल क्रोशे आणि त्याच टाक्यात हा दुसरा. असे प्रत्येक टाक्यात 2-2 करा, म्हणजे पूर्ण झाले की शेवटी किती डबल क्रोशे होतील आपले, 32 टाके होतील आपल्याजवळ. आणि मग पूर्ण झाल्यावर एकदा मोजून घ्या 32 आहे की नाही, आणि या पहिल्या 3 चेन मधल्या तिसऱ्या चेनशी जोडून राऊंड पूर्ण करा. आपले 32 टाके झाले आहेत मित्रांनो, दुसरा राऊंड पूर्ण झाला. आता या आपला माप जे आहे त्याच्यावर ठेवून बघायचं. बघा आता यात अजून एक राऊंड खांबाचा सहज बसतो, म्हणजे अजून एक राऊंड करू. आता समजा तुमचा गोल याहून थोडा लहान असता पृष्ठ, तर पूर्ण राऊंड बसण्या इतकी जागा नसती, तर मग आपण काय केलं असतं, हाफ डबल क्रोशेचा राऊंड केला असता, किंवा त्याहून कमी जागा असती तर मग फक्त सिंगल क्रोशेचा राऊंड केला असता. तर ते तुम्ही ठरवायचं आहे तुमचा जो गोल येईल त्यावरून. अर्थात या मापाचं घेतलं तर असाच येईल साधारण. तर आपण आता तिसरा राऊंड करू खांबाचाच. परत 3 चेन केल्या पहिल्यांदा, म्हणजे आपला पहिला खांब झाला. आता पहिल्या टाक्यात 2 खांब म्हणून मी इथेच आणखीन एक खांब घालते, आणि पुढच्या टाक्यात 1 खांब. परत पुढच्या टाक्यात 2, तर 2-1, 2-1 असं टाकायचे, म्हणजे 32 टाके होते. पा, 2 केले मी खांब एकाच टाक्यात, आता त्याच्या पुढच्या टाक्यात 1 करायचं, दिसलं. आता पुढच्या टाक्यात पुन्हा 2, 1 आणि 2 असा राऊंड पूर्ण करा. राऊंड पूर्ण झाला की तुमचे टाके किती असतील, 48, आणि मग बंद करून टाका. मग बरोबर या मापाचं होईल असते. तर आपलं हे पूर्ण झालेलं आहे तिसरा राऊंड, आणि परत इथे तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालून आपण बंद करून टाकू. आता आपण याला जोडताना थोडं मी हे जाड पुठ्ठा घेणार आहे मित्रांनो, हा माझा फारच बारीक झालाय पुठ्ठा. तर असं जोडायचं आहे याला आपल्याला, तर त्याच्या आधी आपण असंही करू शकतो की एक टाका इकडनं घ्यायचा आणि दुसरा हा लांब करा टाका आणि तो इथून काढायचा. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण याला थोडं शिवल्यासारखं घट्ट करू शकतो. तर असं तुम्ही जर याला शिवून घेतलं किंवा साधं टॅपेस्ट्री निडलनी शिवून घेतलं तरी चाललेलं, टॅपेस्ट्री निडलनी याचे काठ याला शिवून घ्या, किंवा काहीच न करता फक्त फॅब्रिक फेविकॉलनी त्याला जोडून घ्या तरी चालेल. याला थोडं फॅब्रिक फेविकॉल लावा आणि हे याला चिकटवून द्या, बस. ते सगळ्यात सोपा मार्ग आहे तो, फॅब्रिक फेविकॉलनी आपण याला चिकटून देऊ. त्यानंतर आपल्याला हे मात्र शिवावं लागेल एकमेकांना. आता हा आपण केलेला भाग खाली आला पाहिजे, तर हा भाग आपल्या वर जे केलेलं हे याच्याशी टॅपेस्ट्री निडलनीच शिवून घ्यावं लागेल. तर हे शिवण्याचं काम मी करून घेते, असं शिवा बघू. बघा हे खाली आलं पाहिजे, मध्ये पृष्ठ चिकटवलेलं,
आणि नंतर हे एकमेकांना असं राऊंड मध्ये टॅपेस्ट्री शिवून घ्यायचं. आता वरचं आपण याच्या रूफ किंवा छत कसं करायचं ते बघायचं आहे आपल्याला. तर छत करण्यासाठी आपल्याला तेवढ्या लांबीची, आता याची लांबी किती आहे सरकमफरन्स हे बघावं लागेल तुम्हाला. या गोलाची पूर्ण लांबी तर हे आधी तुम्हाला शिवूनच घ्यावं लागेल, चिकटवून शिवून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला पुढचं करता येईल. तर आपल्या मित्रांनो या पक्ष्याच्या घरासाठी आता आपल्याला छत करायचं आहे आणि ते छत करण्यासाठी आपण एक अर्ध गोल कापून घेऊ. परत अशा जुन्या लग्नपत्रिका वापरू आपण. तर ही एक जुनी लग्नपत्रिका आहे माझ्याजवळ आणि त्यात मी अर्ध गोल असा कापून घेणार आहे. आता त्याची डायमीटर किती आहे बघा, 9.5 इंच आहे. मग हा एक्झॅक्ट अर्धगोल असता तर इथे त्याच्या निम्म पाहिजे, 9.5 निम्म म्हणजे 4.25 वर पाहिजे होतं, सॉरी 4.5 वर पाहिजे होतं, पण ही रुंदी जरा कमी घेतली आहे आपण, 4 घेतली आहे बघा आहे बरोबर. म्हणजे इकडनं 9 आणि इकडनं 4 असं घेऊन मी असा त्याचे कमानीसारखा आकार केलाय. आता हे मी कापून घेते आणि त्याला स्टेपलर लावते. असं कापून घ्या पूर्ण बघा, असं अर्धगोल झाल्यावर ही जी सरळ बाजू आहे ती फोल्ड करून आपण असा कोन बनवणार आहे. हे पहा हा असा कोन बनवू आपण आणि हा कोन या आपल्या घरावर परफेक्ट राहतो असा ठेवायचा, लक्षात आलं. आणि त्यामुळे आपण या कोन हे माप घेऊ आता कोनाचं. आणि आता मी इथे एक स्टेपलर मारते म्हणजे सरळ बाजू आपण प्रिंटेड बाजू आत घेऊ. इथे एक स्टेपलर मारून आपण हा कोन पूर्ण करू. हा बघा मित्रांनो मी इथे स्टेपलर मारलं एक आणि हे हा कोन असा टेम्पररी पूर्ण केला. तर हा कोन म्हणजे बरोबर आपल्या या घरात पक्ष्यांचं जे घरटं आहे त्याच्यासाठी छत म्हणून आपला होईल बरोबर. आता या छतावरही आपल्याला क्रोशानी कव्हर करायचं आहे छताला. तर त्यासाठी आपण काय करणार आहे की याची जेवढी ही खालचा भाग जेवढा आहे तेवढे टाके घाला, म्हणजे चेन इतक्या करा की जेणेकरून बरोबर हे खालचं कव्हर झालं पाहिजे. हा या माझ्या 59 चेन झाल्यात तशा. आपण बघू आता याला लावून, इथून सुरुवात करा म्हणजे लक्षात राहील बरोबर. आणि असं खाली लावून पाहायचं, आपला जसा गोल असेल तसा, लहान मोठा तुमचा मोठा असला तर कदाचित तुम्हाला जास्त सुद्धा चेन घालाव्या लागतील. हे पहा बरोबर आपलं झालंय, म्हणजे हे ताणून बरोबर इथे होतं. तर 59 चेन राहू देऊ आपण. आणि आता सॉरी एक आणखीन करून घेऊ आपण, 60 करून टाकू पूर्ण, एकाने काही एवढा फरक पडणार नाही. तर मी 60 चेन करते आणि आपण हा गोल पूर्ण जोडून घेऊ. 60 चेन झाल्या माझ्या. आता हे पूर्ण ट्विस्ट होणार नाही याची खबरदारी घ्या. असं हात ठेवून बरोबर वेणी सारखा आकारच दिसला पाहिजे सगळीकडनं. आता असं कुठेही ट्विस्ट झालं नाही आहे. आणि या पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी जोडून घेऊ आपण. पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी जोडून घेऊ म्हणजे हात असा गोल तयार झाला. आता यात पहिला रो म्हणजे प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब करा. आता हे 60 चेन आहे म्हणजे 60 खांब होतील. तर हा पहिला खांब म्हणजे 3 चेन केले आपण. आता पुढच्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब करा. तर खांब कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन काढलं, 3×2, 2×1. तर असे प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब करून घ्या. मित्रांनो माझे प्रत्येक टाक्यात एक एक खांब करून झालेला आहे हा. आणि आता इथे आपण शेवटचे दोन शेवटचा खांब शेवटचं स्लिप स्टिच करून जोडून घेऊ. तर या तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच करून याला जोडून एकदा हवं तर मोजून घ्या. हे पूर्ण 60 खांब आहे आपले. आता आपल्याला टाके कमी कमी करत जावे लागतील कारण आपला आकार हा असा आपल्याला निमूळता आणायचा आहे. आणि ही जर उंची पाहाल तुम्ही या कोनची तर ती 4 इंच आहे. थोडी कमी सुद्धा केली तर चालणार आहे आपण, तर थोडं कमी सुद्धा करू शकता तुम्ही इथून हवं तर. आता हे 4 इंचात आपल्याला हे कमी करत आणायचं आहे टाके. आणि शेवटी असा एक पॉइंट आला पाहिजे म्हणजे 8-10 टाके उरले तर ते सगळे टॅपेसिनिडनी आपण एकत्र करू शकतो. तर आपण पहिली सुई अशी करणार आहे की यात आता 10 टाके आपण कमी करून टाकू एकदम.
तर आता 60 टाके आहेत, म्हणजे 10 कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 6-6 गट करावे लागतील. म्हणून आपण 4 टाक्यांमध्ये एक एक खांब करू. हा पहिला खांब झाला, 3 चेन म्हणजे पहिला खांब, 2, 3 आणि 4. 4 टाक्यांमध्ये आपण एक एक खांब केला. आणि 5व्या आणि 6व्या टाक्यात 2DC टॉक म्हणजे 2 खांब एकत्र. तर 2 खांब एकत्र कसे करायचे, दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन 3×2 केले. फक्त 2 एक काही करायचा नाही, लक्षात आलं. हा आपला इनकम्प्लीट डबल क्रोशे झाला. तसंच दुसऱ्याही टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे करू. पुढच्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली परत, आणि एकदा 2 टाक्यातून काढून दोऱ्याचा वेढा घेऊन 1 केला त्याचा. आता सुईवर 3 टाके आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढला. म्हणजे हा झाला 2×1. तर आपण 4 टाक्यांमध्ये एक एक खांब केले आणि पुढच्या 2 टाक्यात 2×1, म्हणजे 6 टाके जर केले तर 1 कमी होतो त्यात. म्हणून आपले 60 टाके आहेत तर 10 टाके कमी होतील. आणि ही ओळ झाली की तुमचे टाके किती राहतील, फक्त 50. बघा, आपण हे 2×1 केलेला टाका आहे, स्पष्ट ओळखू येतो अगदी. त्यानंतर आपण 4 टाक्यांमध्ये एक एक खांब केला. आता परत 2×1 कसा करायचा, पहा. दोऱ्याचा वेढा घेऊन घातला, काढलं, इनकम्प्लीट डबल क्रोशे, एक अपूर्ण खांब. पुढच्याही टाक्यात अपूर्ण खांब, कारण 3×2 करतोय आपण, 2×1 करत नाहीये. म्हणून दोऱ्याचा वेढा घेऊन या 3 टाक्यातून काढायचा. तर असा राऊंड पूर्ण करा, 50 टाके होतील तुमचे. आपण 4 टाक्यांमध्ये एक एक खांब आणि 5व्या 6व्याचे खांब एकत्र असं पूर्ण राऊंड केला. आता हे शेवटचे 4 एक एक खांब करून झाले आहेत माझे. आता परत 2×1 म्हणजे 2DC टॉक करायचं आहे शेवटचं. आता हे पहिले पुढचे 4 आहेतच केलेले. परत आपण तिसऱ्या चेनशी, पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेन होत्या, तर तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी याला जोडून देऊ. हवं तर तुम्ही आता थोडस घालून बघू शकता की हे बरोबर स्लोप येतोय की नाही त्याचा. तर बघा, आता हे असं निमुळत निमुळत होत चाललं आपलं केलेलं काम. आता पुढचा रो आपल्याला कसा करायचा आहे. 50 टाके झाले आपले हे. आता आपल्याला 3 टाक्यात एक एक खांब करायचं आहे आणि पुढचे 2 एकत्र असा पूर्ण रो करायचा आहे. तर परत आपण 3 चेन केल्या, पहिला डबल क्रोशे म्हणजे दुसऱ्या डबल क्रोशे दुसऱ्या टाक्यात 1, तिसऱ्याही टाक्यात 1 आणि पुढच्या आता एकत्र. म्हणून परत दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, इनकम्प्लीट डबल क्रोशे 1, दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं, इनकम्प्लीट डबल क्रोशे 2 आणि मग दोन्ही एकत्र. आता हा राऊंड असा पूर्ण करा, 3 टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे आणि 4थ्या 5व्याचा डबल क्रोशे एकत्र, 1, 2 आणि 3 आणि 4थ्या 5व्या एकत्र. मग आता हा राऊंड झाल्यावर आपले टाके किती होतील, एकूण 40. तर असा राऊंड पूर्ण करा. पुन्हा आता हे पूर्ण राऊंड होत आलाय माझा. शेवटचे 3 टाक्यात एक एक डबल क्रोशे केला मी. आता हा शेवटचा 2DC टॉप, 1, 2 इनकम्प्लीट आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढला. आता परत स्लिप स्टिचनी याला जोडून दिलं. तुम्हाला हवं तर तुम्ही पुन्हा घालून बघू शकता की बरोबर सेंटर स्लोप त्याचा येतोय की नाही. बघा किती व्यवस्थित आपला स्लोप येतोय याचा. आता पुन्हा आपल्याला कमी करायचे आहेत, हे आपण मोजू एकदा किती झालेले आहेत. तर किती इंच, 3 मध्ये जवळपास 1.5 इंच झालं, म्हणजे 1/2 इंचाचा आपला एक राऊंड होतोय. आता आपले किती राऊंड राहिले आहेत पहा, 2.5 इंच व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला अजून 5 राऊंड करायचे आहेत. तर 5 राऊंड मध्ये आपले हे किती टाके आहेत, आता 60 होते, मग 50 झाले, आता 40 आहे. त्यामुळे 40चे 5 राऊंड मध्ये 10-10 कमी केले तर 4 राऊंड मध्ये सगळे संपून जातील. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आता थोडे एक राऊंड आपण असा टाके कमी न करता करू किंवा कमी टाके करू. कमी जसे 10 कमी करतो त्याऐवजी 8 कमी करू, अशासारखं काहीतरी करावं लागेल. त्यामुळे आपण असं ठरवलं की पुढचा राऊंड आपण काय करायचा, काहीच एकही टाका कमी न करता प्रत्येक डबल क्रोशे, प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे असा एक राऊंड करून घ्या मध्ये. म्हणजे मग पुढच्या वेळेस पुन्हा 10 कमी करायला बरं पडेल आपल्याला. तर हा राऊंड आपण कसा करतोय, 4था, की प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे.
आपला चौथा रो झाला मित्रांनो, आणि आपण चौथ्या रो मध्ये काय केलं, टाके कमी नाही केले, जसे तसेच ठेवले, म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे घातला. आता पाचव्या रो मध्ये आपण, हे 40 टाके आहेत आपले, तर पाचव्या रो मध्ये आपण काय करणार आहे की फक्त दोन टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे आणि नंतर दोनाचा एक, म्हणजे चार चारचे गट पाडले तर पुन्हा 10 टाके कमी होतील आपले. आणि हा पाचवा रो झाला की तुमचे टाके असतील 30, तर दोनच टाक्यात आपण एक एक डबल क्रोशे केला, हा दोन टाक्यात झाला. आणि पुढचे दोन एकत्र, 2DC टॉप, म्हणजे एक इनकम्प्लीट दुसरा इनकम्प्लीट दोनाचा एक. तर असा हा राऊंड पूर्ण करा, दोन टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे, पुढचे दोन डबल क्रोशे एकत्र. बघा मित्रांनो, आपले पाच राऊंड झाल्यावर छानसं कव्हर होत आलाय, हे बरोबर त्याच्याच सारखा आकार आपला येतोय. आता पुन्हा पुढचा रो कसा कराल, आता हे 30 टाके आहेत आपले, तर परत 10 टाके कमी करू, तर एका टाक्यात एक डबल क्रोशे, पुढचे दोन एकत्र, असा आपण हा रो करू. आता एका टाक्यात एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात, तर एका टाक्यात एक डबल क्रोशे म्हणजे पहिला डबल क्रोशे आपला 3 चेनचा असतो, तर पहिले 3 चेनच करावे लागतील फक्त, आणि पुढचे दोन डबल क्रोशे एकत्र, म्हणजे हा इनकम्प्लीट डबल क्रोशे एक, इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन आणि दोन्ही एकत्र. परत पुढच्या एकाच टाक्यात एक डबल क्रोशे आणि पुढचे दोन एकत्र. आणि हा राऊंड झाल्यावर आपले टाके किती असणार आहे, फक्त 20. आणि त्याच्या पुढचा राऊंड म्हणजे आपला कितवा राऊंड येतो, 3 आणि 3 6 झाले, सातवा राऊंड कसा करू आपण, तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे फक्त. तर तसा जसा आपण 40 नंतर एक राऊंड केला होता की प्रत्येक टाक्यात एक एक, तसंच 20 टाके उरल्यावर सुद्धा एक राऊंड असा करू की प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. तर तेवढे दोन राऊंड पूर्ण करा. हा कसा करणार, एका टाक्यात एक, पुढचे दोन एकत्र, पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, पुढचे दोन एकत्र, आणि याच्या नंतरचा राऊंड कसा, तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. बघा मित्रांनो, आपले हे 20 टाके झाले आहेत, पण अजून एक रो करून, म्हणजे 20 चे 10 केले तर पूर्ण होत नाही आपली उंची, म्हणून आपण एक रो कसा करायचा सांगितला मी तुम्हाला की प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे, तो रो आता मी करते. बघा मित्रांनो, आपला हा 7वा राऊंड झालाय, 3 आणि 3 6 आणि 7, आणि सातव्या राऊंड नंतर 7वा राऊंड कसा केला आपण, तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे, आणि असे 20 टाके आहेत आपल्याजवळ. आता 8वा राऊंड आपण कसा करू की हे प्रत्येक एकही मध्ये टाका नाही, दोनाचा एक दोनाचा एक सतत करायचा, म्हणजे 2DC टॉक रिपीट करायचा. तर आपण आता हे करू हा राऊंड, बहुतेक हा आपला शेवटचा राऊंड असणार आहे, 2DC टॉक रिपीट. मग पहिल्यांदा 2DC टॉक करायचं तर इनकम्प्लीट डबल क्रोशे करावा लागतो, म्हणून आपण दोनच चेन घालू, नेहमी आपण 3 घालतो. पुढच्या टाक्यात अपूर्ण खांब, इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोनाचा एक. परत पुढच्या टाक्यात अपूर्ण खांब, इनकम्प्लीट डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात पुन्हा अपूर्ण खांब आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढायचं. असं प्रत्येक दोन दोन टाक्यात अपूर्ण खांब करून एकत्र करा, म्हणजे हे टाके किती होतील, हा राऊंड झाल्यावर आपला फक्त 10 टाके राहतील तुमचे. तर हे 10 हे राऊंड पूर्ण करून घ्या. आता आपलं हे 6 इथपर्यंत झालंय पहा. तर आता एक तर हे 10 टाके तुम्हाला एकत्र करता येतील, किंवा थोडीशी जागा उरली आहे बघा इथे, तर आपण सगळे अपूर्ण खांब करू आणि ते सगळे एकत्र करू, 10 च्या 10 अपूर्ण खांब करून. म्हणून काय केलं आपण, पहिल्या याच्यात 2 चेन केल्या, हे जोडायचं राहिलंय बरं, सॉरी, आता फक्त हे 10 टाके आहेत, तर आपल्याला 2 चेन करायचे इथे. पुढच्या टाक्यात अपूर्ण खांब, इनकम्प्लीट डबल क्रोशे, प्रत्येक टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे, आणि शेवटी सगळे टाके एकत्र करायचे. जास्त असले की थोडा त्रास जातो, असं जमलं नाही तुम्हाला तर सरळ टॅपेस्ट्री निडल मध्ये घेऊन एकत्र करा, एक सिंगल क्रोशेची ओळ केली तरी चालेल. बस एक टाका राहिला आता आपला. हे 10 अपूर्ण खांब केले आपण, म्हणजे 11 टाके असतील सुईवर. दोऱ्याचा वेढा घेतला आणि या सगळ्या टाक्यातून काढायचा. थोडं गोल फिरवावं लागतं कारण की आकार त्याचा गोल आहे म्हणून. आणि आता इथे गाठ मारून द्या, म्हणजे बघा तुम्ही की हे पूर्ण झालं आपलं कव्हर, किती सुंदर त्याचं कव्हर झालं बघा.
तर हे त्याचं छत तयार झालं. आता याला फक्त आपण एक सुंदरशी बॉर्डर करणार आहे, ती कशी करायची हे मी सांगते नंतर. मित्रांनो, आपलं हे कव्हर जे झालं आपलं छताचं, तर त्याला आपण खालून एक सुंदरशी बॉर्डर करू, अशी छोटी छोटी फळं चेरी सारखी लावलेली, कारण पक्षी आहेत घरात त्या, तर त्या छोट्या छोट्या पक्ष्यांसाठी आपण चेरीची बॉर्डर करू. आणि ती करणार आहे आपण या लाल रंगाने. तर ही लाल वर्धमानची फोर प्लाय लोकर आहे, तर ही आपण जॉईन करू. आता बॅक साईडला साधारण जॉईन करा, तर आपण हे बॅक साईड जी आहे ही इथे, तर इथे आपण जॉईन करू त्याला. इथे गाठ मारून घ्या त्याची. आता ही जी आपल्याला चेरीची बॉर्डर करायची आहे, त्यासाठी आपण काय करू, आधी तीन चेन करू, एक दोन तीन. आणि पहिल्या चेन मध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे तीन. तर ही पहिली चेन आहे माझी, तर यात मी इनकम्प्लीट डबल क्रोशे करत आहे तीन, एक त्याच टाक्यात, दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि त्याच टाक्यात हा तिसरा. तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे केले आपण पहिल्या चेन मध्ये, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन या चारही टाक्यातून काढा. आता परत आपल्याला तीन चेन करायचे आहे, एक दोन आणि तीन. नंतर पुन्हा या पहिल्या चेन मध्ये, ही जी पहिला चेनचा टाका होता, या टाक्यामध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे आहे तीन, एक दोन आणि तीन. तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे झाले म्हणजे चार टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन चारही टाक्यातून काढायचा. तर हे हा जो आपण केलेला काय म्हणू आपण अर्धा पफ, हा आपल्याला या वरच्या पफ केलेल्या पफशी स्लिप स्टिचनी जोडून द्यायचा आहे. लक्षात आलं? आणि हेच परत वरती सुद्धा स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. तर आपण वरती हा टाके घातलेला भाग आहे, तर असा आपला हा पफ तयार झाला. पुढच्या तीन टाक्यांमध्ये आपण सिंगल क्रोशे करू. आता एक एक किंवा चार टाक्यांमध्ये करू, आपले साठ आहेत ना टाके, चारने भाग जाईल, चार टाक्यांचे करू, एक दोन आणि तीन. तीन टाक्यामध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे केला, आणि चौथ्या टाक्यात आता आपल्याला असा पफ करायचा आहे परत, किंवा चार टाक्यात सिंगल क्रोशे करून पाचव्या टाक्यात पफ करू. आता पाचव्या टाक्यात पफ करण्यासाठी काय करायचं, पुन्हा पाचव्या टाक्यात सिंगल क्रोशे तर करायचाच एक आधी, नंतर तीन चेन केल्या, बघा आता कसा करायचा आहे बबल तर, किंवा हे चेरीचं फळ. नंतर पहिल्या चेनमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशे केले तीन, दोऱ्याचा वेढा घेऊन पहिल्या चेनमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीनाचे दोन केले, इनकम्प्लीट डबल क्रोशे एक झाला. असाच दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि असाच तिसरा. तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे केले पहिल्या चेनमध्ये. चार टाके असतात स्वीवर, हे तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे चेन एक आधीचा होता, तर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचा. मग आपण एक चेन करून फिक्स केलं याला, आणि पुन्हा तीन चेन केल्या, एक दोन आणि तीन. परत पहिल्या चेनमध्ये किंवा या गॅपमध्ये पुन्हा पहिल्या चेनमध्येच आपण इनकम्प्लीट डबल क्रोशे करू तीन, एक दोन आणि तीन. म्हणजे आपण यात काय करतोय, तर चेरी अशी अर्धी अर्धी करतोय, वरची अर्धी आणि खाली अर्धी. चार टाके आहेत हे सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन चारही टाक्यातून काढायचा. आता हा भाग याच्याशी जोडायचा वरच्या भागाशी, तर पहिले इथे स्लिप स्टिचनी जोडायचा, पहा पहिल्या चेनमध्ये जिथून आपण वरचा भाग सुरू केला तिथे स्लिप स्टिचनी जोडायचा आधी, आणि मग तेच आपल्याला वर जिथून आपण एक सिंगल क्रोशे घातला होता तिथे सुद्धा स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं. म्हणजे हे झालं दुसरं फळ. असे आपण पूर्ण चेरी चेरीची बॉर्डर याला करू सुंदरशी. तर ही बॉर्डर मी करून पूर्ण करते आता. मित्रांनो, माझी ही बॉर्डर पूर्ण करून झाली आहे बघा. आणि आता तुम्ही त्या कोनवर घालून बघितलं तर किती सुंदर दिसेल बघा. हे आपलं छत आहे त्या बर्ड हाऊसचं. आपण याला फॅब्रिक फेविकॉल म्हणून मिळतं, तर याने आपण पूर्ण याला चिकटवून घेऊ. फक्त याच्यावर असं फॅब्रिक फेविकॉल लावा आणि वरून ती टोपी घालून द्या, टोपीसारखी, म्हणजे ते फिक्स होऊन जाईल त्याला.
तर असे हे फिक्स करा, एक पूर्ण होईल आपलं। नंतर आपण हे जे केलं होतं यात पांढरा कागद घातला होता मी आतमध्ये, पण तो आता दिसायला जरा खराब दिसतोय, मी तुम्हाला दाखवते। यात आपलं हे असं स्वरूप राहणार आहे घराचं। आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की फॅब्रिक फेविकॉलच लावायचं आहे पुन्हा या बॉर्डरला, आणि हे जे आपण वरचं छत केलंय त्याचं ते फॅब्रिक फेविकॉलने याला चिकटवून द्यायचं आहे अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने हे खूप सुंदर दिसेल। पण आता झालं काय, हे मधलं पांढरं जे आहे हे काही इथे खास दिसत नाही आहे। हे छत तर छान दिसतं पण हे आतलं पांढरं नाही चांगलं दिसत आहे। तर त्यामुळे मी काय ठरवलं की हा एक कागदही सापडला आणायचे माझं, हा ग्लेझिंग असलेला असा पेपर असतो आणि हा असा कडक पण नसतो। जसं हे कडक असल्यामुळे काय झालं पाहिजे, फोल्ड झाल्यामुळे ते तुटायची भीती आली, तर तसं नाही होत, हा थोडा स्मूथ असतो। त्यामुळे याला हा खाली आतमध्ये येईल अशा पद्धतीने असं आपण याला फोल्ड करू, यात घालून देऊ, आणि मग दारासारखं जसं यात कापलं होतं तसंच मी यात सुद्धा इथे दारासारखं कापून घेईन, म्हणजे आतमधून आपल्याला हा रंग दिसेल। तर एवढं आपण करून घेऊ, ते एकदा केलेलंच असल्यामुळे परत काही दाखवत नाही मी कसं करायचं ते। आता आणखीन आपण काय करणार आहे, एक फूल करायचं आहे आपल्याला, हे असं दोन करायचे आहेत रादर। तर मी एक करून ठेवलेलं आहे, दुसरं तुम्हाला दाखवते आता कसं करायचं ते। तर असे दोन सारखे फुलं करायचे आपल्याला। तर आपण त्यासाठी लाल रंग घेणार आहे, मॅजिक लूप बनवा आणि मॅजिक लूप मध्ये 10 हाफ डबल क्रोशे करा। तर हाफ डबल क्रोशे करायचे असल्यामुळे आधी आपण काय करू, दोन चेन केल्या मी मॅजिक लूप मध्ये, दोन चेन आणि आता हाफ डबल क्रोशे, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचा, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचा, तीनाचा एकदम एक करायचा। हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे। तर असे आपल्याला 10 हाफ डबल क्रोशे इथे घालायचे आहेत, 2, 3 अशा पद्धतीने 10 हाफ डबल क्रोशे घाला। 10 हाफ डबल क्रोशे झाल्यावर हा दोरा ओढून घ्या आणि लूप बंद होईल ते मॅजिक लूप, आणि मग पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने त्याला जोडून द्या, म्हणजे सर्कल पूर्ण होईल। तर हा पहिला जो आपण हाफ डबल क्रोशे घातला होता त्याच्या स्लिप स्टिचने आपण जोडून देऊ याला। तर हे स्लिप स्टिचनी आपण जोडला होता याला। आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त सोप्यात सोपं फूल केलंय आपण, 8-8 चेन करा, 5, 6, 7 आणि 8 8 चेन केल्या की त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालायची, जिथून सुरू केलं आपण त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिचनी त्याला जोडून दिलं। मग पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घाला, हे पहा पुढच्या टाक्यामध्ये आपण स्लिप स्टिच घालत आहे, इथेही पुन्हा 8 चेन करायच्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 8 चेन करून त्याच टाक्यामध्ये पुन्हा स्लिप स्टिच करायची, पहा परत मी त्याच टाक्यात घालत आहे आणि इथे स्लिप स्टिच करू। ही झाली दुसरी पाकळी। आता पुढच्या टाक्यामध्ये परत स्लिप स्टिचनी जा, स्लिप स्टिच घालून आपण पुढच्या टाक्यात आलो, पुन्हा 8 चेन करा आणि परत त्याच टाक्यात स्लिप स्टिच, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे मी अगदी सोप्यात सोपं म्हणून असं फूल केलं। तुमच्याजवळ जर तयार असेल कुठलं दुसरं फूल आणि तुम्ही ते लावलं शोभेसाठी तरी चालणार आहे, फुलासाठी तुम्ही कुठलंही वापरू शकता, तुमच्याजवळ केलेलं सुद्धा वापरलं तरी चालेल, पण नसेल केलेलं तर अगदी हे सोप्यात सोपं म्हणून मी हे सांगितलं। स्लिप स्टिचनी याला इथे जोडलं, पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच घातली, पुन्हा 8 चेन करा, परत अशी पाकळी येईल, म्हणजे असं 10 पाकळ्यांचं हे फूल तयार होईल, जसं हे फूल आहे तसं। तर असं एक हे फुलाचं काम पूर्ण करून घ्या। या 10 पाकळ्या झाल्या आहेत मित्रांनो आपल्या, आणि आता पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचनी याला बंद करून टाकायचं। आता हा बाइंड ऑफ करून घ्या दोरा, म्हणजे हे दुसरं फूल आपलं तयार झालं। आता हे दोन्ही फुलं झाल्यावर आपण पुढे काय करणार आहे, तसंच मित्रांनो आपण हे तळाला शिवण्यासाठी पण एक पृष्ठ कापलं होतं गोल, पहा, पण आपण हे पृष्ठ असंच तकला दुवा जरा, म्हणून मी इथे याच्या जागी हे जाड पृष्ठ घेतलंय चांगलं,
आणि याला आता गोल कापते आणि हे यावर शिवून घेते असं. मग ते शिवल्यावर जसं हे आतला कागदही मी बदलणार आहे आणि ते शिवून झालं की तो तळ याला या तळाशी म्हणजे पहा हा एक टाका आणि हा एक टाका बुड जे म्हणजे बेस जो केलाय त्या बेसचा आणि भिंतीचा असा एक एक टाका आपण साधं टॅपेस्ट्री नीडलनी शिवलं तरी चालेल किंवा क्रोशाच्या सुईनी सिंगल क्रोशे सारखं शिवलं तरी चालेल. तर हे पूर्ण राऊंड शिवून घ्या. आता ही दोन कामं करायची आपल्याला. आणखीन एक पुढचं काम म्हणजे आपण त्या घराला खाली ही रिंग लावणार आहे. तर या रिंगला आपल्याला क्लोज करायचं आहे. तर त्यासाठी मी ह्या दोरा घेतलाय कथ्या रंगाचा आणि आता याच्यावर साधा आपण मोठी सुई घेऊ जरा. त्यासाठी ही सुई घेतली मी मोठी आणि आपण काय करणार फक्त याचा एक स्लिप नॉट करून घ्या आधी आणि या रिंग मधून हा हा दोरा हा टाका असा काढून घ्या. नंतर रिंगच्या आतमध्ये सुई घालायची एक टाका काढायचा आणि जसा सिंगल क्रोशे करतो तसा सिंगल क्रोशे करायचा अशा पद्धतीने. तुम्हाला मोठी सुई नसेल आणि आपण नेहमीची जरी सुई घेतली तरी चालणार आहे. एक पूर्वी बॅक करताना आपण हे असं केलेलं आहे कव्हर करणं. तर साधं असं सिंगल क्रोशे घालून कव्हर करायचं आहे याला. घट्ट करत जायचा प्रत्येक टाका फक्त म्हणजे झोल नाही पडणार. आतून सुई घ्यायची त्या रिंगच्या अशी आत सुई घालायची रिंगच्या टाका काढायचा दोऱ्याचा आणि दोनाचा एक करायचा. बस हे या पद्धतीने असे छान सिंगल क्रोशे करत करत हे पूर्ण आपण कव्हर करून घेऊ. तर हेही काम तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, या अशा फुलं करण्यासाठी ज्या दांड्या मिळतात हिरवा कागद लावलेलाच असतो त्याला, किंवा नसेल लावला तर तुम्ही हिरवी रिबन पण मिळते अशी छोटी कागदाची म्हणजे, आणि ती तुम्ही अशी लपेटून तारेवर हे तयार करू शकता. तर हा ही तार आपण किती किंवा ही दांडी आपण किती कापणार आहे या फुला या घराच्या आपल्या थोडी एवढी बाहेर येईल साधारण इतके लागेल आपल्याला. तर एवढी अशी साधारण ही कापायची आणि मग इथे फुला घराच्या खालचा भाग जो आहे इथे आपल्याला ही आरपार घालायची आहे अशी. म्हणून समोर अशी 2 इंच राहील एवढं ठेवून ही तार कापून घ्या आणि यात फिक्स करून घ्या. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी लोकर आहे आपली डार्क ब्राऊन कलरची ही तिहेरी किंवा चव्हेरी अशी घ्या आणि त्यांनी फक्त चेन स्टिच करायच्या. अशी चव्हेरी घेतली मी आणि तीच आपली जाड सुई घेऊ आपण. स्लिप नॉट करून घ्या आधी चव्हेरी याचाच. चव्हेरी असल्यामुळे मी मोठी सुई घेतली आहे जाडवाली आणि यात फक्त अशा चेन्स करत जा. बस अशा चेन करून एक कॉर्ड करून घ्या 12-13 इंच लांबीची. तर 12-13 इंच लांब होईल एवढी अशी कॉर्ड करून घ्या एक. नुसत्या चव्हेरी आणि फक्त साखळ्या केल्या आपण आणि ती आपण कुठे लावणार आहे हे अडकवायसाठी म्हणून आपण इथे वरती लावणार आहे ती कॉर्ड आणि त्याला असा एक हुक करणार आहे की जेणेकरून आपल्याला ती अडकवता येईल. तर माझी ही अशी 13 इंच झालेली आहे पहा. आता उरलेली जी चव्हेरी लोकर मी अंदाजे घेतली होती तर ही आपण इथे कापून घेऊ. आता ही 13-14 इंच झाल्यावर आपण काय करू की हे जे उरलेला लोकरीचा भाग आहे हा असा गुंडाळून घ्या हाताला आणि अडकण्यासाठी तिथे आपल्याला तसंही काहीतरी करावं लागणार आहे. ते एक याचा एकेरी भाग सोडून द्या आणि उरलेले तिहेरी भाग आपण असे गुंडाळा करून त्याच्या एक चेन करून किंवा एक सिंगल क्रोशे करून आपण याला बांधून घेऊ घट्ट की जेणेकरून हे खाली अडकेल आणि आपला हा कॉर्ड जो आहे तो छान पद्धतीने आपल्याला बांधता येईल. असं सगळ्याचं एक करून पुन्हा एक सिंगल क्रोशे करून घेऊ आपण. अशा पद्धतीने तर हा हे अडकवता येईल मध्ये आपल्याला. तर आपण आता काय करणार आहे हे आधी मी चिकटवून घेते फेविकॉलनी, नंतर हे 2 पदर असे वर काढायचे
साध्या सुईनी अशी साधी सुई आतमध्ये घाला आणि हे दोन पदर त्यात अडकवून असे वर काढून घ्या पूर्ण हा दोरा अशा पद्धतीने, म्हणजे हे तुमचा अडकवण्यासाठी छान होईल. लक्षात आलं? आणि याला नंतर आपलं ते खालचं घर जे आहे ते लावायचंच आहे. आणि घर लावून हे अडकवलं की इथे आपण एक केलेले जे लाल फुलं आहेत त्यापैकी एक फुल आपण इथे लावणार आहे. आणि नंतर ती काडी अशी यात शिरवली ती खाली आपण ही गुंडाळलेली जी रिंग आहे आपली ती खाली बसवणार आहे. आणि त्याच्या खाली फक्त एक लाल रंगाचा आता गोंडा करायचा आपला शिल्लक आहे. तर तेवढा एक गोंडा करू आणि मग सगळं आपण असेंबल करून घेऊ. तर हा गोंडा कसा कराल, चांगला मोठा करा. आपण काहीतरी मोठं घेऊ गोंडाळ्यासाठी. चांगलं आपण 6 इंच रुंद असं हे काट घेतलंय एक, आणि यावर चांगले 30-40 वेढे घ्या असे. आणि मग याचा निम्मा केला की आपला गोंडा तयार होईल आणि मग मध्ये आपण त्याला बांधून घेतो. अशा पद्धतीने खाली लावायला एक छानसा गोंडा करून घ्या आणि मग सगळं असेंबल झालं की मी तुम्हाला दाखवते. हा बघा मित्रांनो, माझं पूर्ण असेंबल करून झालंय हे. आणि किती सुंदर दिसतंय बघा, ते पक्षी त्या घरट्यात आहे एक. नंतर हे फूल जे आहे हे मात्र मी फक्त थोडं वेगळं केलेलं आहे. आपण जे आधी दाखवलं होतं मी तुम्हाला ते फारच बारीक वाटत होतं, म्हणून पफ स्टिचनी आपण जे फूल करतो याचा वेगळा व्हिडिओही आपल्याला आहेच. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. तर पफ स्टिचचं फ्लॉवर जे आहे तेच आपण इथे लावलेलं आहे, वर सुद्धा आणि हे खाली सुद्धा लावलेलं आहे. शिवाय ही फांदी जी आहे हिरवी, तर ही सुद्धा आपण मेहरपीमध्ये केलेलीच आहे. आपण मेहरप कशी करायची आहे 2-3 प्रकार बघितले होते, त्यातलीच ही एक फांदी आहे. तर ही सुद्धा आहेच तुमच्याजवळ. आणि आपण सुंदरशी त्याला खाली रिंग लावून त्यात सुद्धा एक पक्षी आपला बागडतोय. पहा किती सुंदर हे आपलं वॉल हँगिंग तयार झालेलं आहे. एक सुंदरसं वॉल हँगिंग किंवा आपण शोपीस म्हणू शकतो, वॉल फ्रेम अशा टाईपची आहे. तुम्ही जर याला खाली घुंगरं लावले तर गोंड्याच्या ऐवजी, तर तुम्ही त्याला वाईन चॅम म्हणून सुद्धा उपयोग करू शकता. त्याचा बाहेर अर्थात इतकं सुंदर बाहेर लावायची इच्छा होणार नाही म्हणा, पण मला वाटतं तुम्हाला हे खूपच आवडलं असेल. मित्रांनो आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेलसारखं बटन दाबा, म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओची तुम्हाला लगेचच माहिती मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.